जे इन्स्पेक्शन झाला एक नामांकित सिंगर मिका सिंग हाणें जे इनलिगल कन्स्ट्रक्शन जे बीच सायडीक केल्ले आसा तेजेर आयज खंय तरी इन्स्पेक्शन जाल्लें आसा. त्या इन्स्पेक्शना बद्दल सर आयज तुमचें मत कितें एज अ सरपंच तुमी? इन्स्पेक्शन आमी एक्चुली अर्लियर दवरलेलें पूण जे कंप्लेनर आसलेले ते कंप्लेनर येवंक नासले म्हणून आमी रिशेड्यूल इन्स्पेक्शन केलेलें आसा. आनी तें जें तुमी म्हणटात कन्स्ट्रक्शन आसा तें चालू आसा. इट इज एन ऑन गोईंग कन्स्ट्रक्शन वीच वी आर ऑलरेडी वी हॅव डन अ पंचनामा. सेक्रेटरी हॅज रिकॉर्डीड ऑल द इलिगेलिटीज वॉट ही हॅज बीन डुईंग. आणि ते ऑन गोईंग जेव्हा असता त्यांना आम्ही तेंगा स्टॉप नोटीस धाडलेली आहात. आणि एज पर द लॉ पंचायत राज एक्टा प्रमाणे त्यांनी काम स्टॉप करूंक जाय. स्पेशली चोड करून ते सारखे दर्याक तेको ना. आणि आम्ही आता ते रिपोर्ट जो आहात दॅट वील बी प्लेसिंग इन द मंथली मिटींग अँड अकॉर्डिंग टू दॅट वी आर गोन टू टेक अ डिसिजन. अशी जी इनलिगल कन्स्ट्रक्शन तरी कारवाई करतले जे इनलिगल आमकां नोदरेक हाडटात आनी आमकां दिसपी पडटा एज पर द लॉ वी वील टेक एक्शन. 17 तारखेर गेल्या म्हणजे 17 तारखेर हांवें कंप्लेंट केल्ली एक कितें हांगासर इनलिगल कन्स्ट्रक्शन चलता म्हणून 100% केले फावटी 100% तेणे वायलेशन्स केल्या. 3 मिटर हायटाडल्यान तेच्या वयर येयला तो भितर येयला तो हायटाडल्यान एक्च्युली वयर आसा. सो आमकां म्हाज्या मनांक लागता हें असलें जेन्ना डिस्ट्रक्शन जाता पळय तेन्ना तेन्ना हांव खंय बी कंप्लेन करता. हांव तुमकां सांगपाक सोदता हांव गोंयकारांचेर कंप्लेन करना. जे भायले जे आसता दिल्लीकार अशे सेलिब्रिटी टायप तेंचेरूच हांव चडशी कंप्लेन करता कित्याक गोंयकार आमचे अशे इतले व्हडले वास्ट डिस्ट्रक्शन करूंक वचना. सो सरप्रायजिंगली सरपंचान आयज इन्स्पेक्शन काडलेले नोटीस आमकां हेच्या पयली काडले पण हांव व्हिडियो नासलो पळय तेन्ना म्हाका येवपाक मेळूंक ना. आयज आमी इन्स्पेक्शन केलां 110%. हांव सरपंचा कडेन सेक्रेटरी कडेन मागता तुमी तुमची लॉफूल ड्युटी करा आनी एका कन्क्लुजनार हाडा. कन्क्लुजन म्हणजे कितें हें टोटली डॅमोलिश जावंक जाय आनी आसलो तशें नॅचरल जावपाक जाय. कित्याक काय म्हणटर ऑथॉरिटीज ज्यो आसता पळय लायक पंचायत आनी हे ते व्हेरी स्लो पेस म्हणजे लायक टर्टॉयज आसता पळय टर्टल आसता पळय कासुले तशें स्लो पेसीन वयतात. आनी ते म्हटलें बाकीचे आसा ते बांदून काडटात. कित्याक सांग तेंकां हे ऑथॉरिटीची भंय ना तेंकां. जेन्ना बरी कामां करता पळय जेन्ना सरपंच वॉर्ड मेंबर आपूण क्रेडीट घेता आपूण गेले म्हणून पण हे नदरेक जेन्ना तेचे येता पळय तेणें एक्च्युली स्विफ्टली एक्शन घेवपाक जाय रादर दॅन आमी कंप्लेन घालूं. कित्याक सांग आमी टार्गेट जाता मागीर. आमकां ही सरपंच वॉर्ड मेंबर कित्याक आसता तसली इनलिगेलिटीज कितें डेवलॉपमेंटल वर्क सगळीं कामां एक्च्युली तेणें करपाक जाय. पण आताची जी सिस्टम आहा ती सगळी गोड बंगाल जाल्या. सरपंच सेक्रेटरी जाल्यार वॉर्ड मेंबर असली कांयच करिना. आनी आमचे असले जे लायव्ह मेंबर्स आसता पळय एक्टीव मेंबर्स आसता आंजुना ग्रामस्थ ते मागीर आमकां मागीर आमचे लायफ रिस्क घालून हांगासर मागीर ती कंप्लेन करची पडटा. तूं जर फुडें जर पळोवंक जर गेल्यार सगळी फूल खूप केला दर्याचो पण हांव एज अ इंडिव्हिज्युअल सगळ्याक वचूंक शकना. सो तुमच्या माध्यमांतल्यान हांव सरपंचाक आनी सीआरएडाक रिक्वेस्ट करपाक सोदता जे भायले कोण आसा पळय जे दिल्लीकार जे हाय अर्न्ड लोक आहा पळय तेंकां कोणाचेच पडले ना तेंचे तुमी एक्शन घेवचे. कितें आसा वॉर्ड मेंबर आसात ते त्या वॉर्डाचे हे करपाक सांबाळ करपाक. कितें आसा 700 लोक आसा 700 लोकूय सांबाळ करूंक शकना म्हणून आमी एक रिप्रेजेंटेटीव निवडून दिता. सो तेणें सांबाळ करचो म्हणून. सो मागता तुमच्या माध्यमांच्यान इवन कलांगूट बागा कोस्टल लायनी तेंच्यांनी लोकांनी आतां आवाज उठोवचो. कित्याक सांग ह्यो जमनी आमच्या पुर्वजांनी आमकां दिल्ल्यो आसा आमकां सांबाळपाक ना कितें लोकांक दिल्लीकारांक विकपाक. अशेंच जर दिल्लीकारांक जर विकीत रावले आमी जे हिंदू कॅथलीक मुस्लीम झगडटात पळय ते सगळे मायनॉरिटी जातले. सगळे गोवन्स जे आसा पळय ते मायनॉरिटी जातले. आनी दिल्लीकार जे भायले जे येता पळय हाय रायज बिल्डींग्स काडून रावता पळय ते मेजॉरिटी जातले. ते आमचेर जशे पोर्चुगीजांनी राज्य केलें तशें ते आमचेर इंडियन आमचेर राज्य करतले आमकां सगळे त्रास करूंक वयतले.